कपड्यांवर लागलेले डाग काढणं ही मोठी जिकरीची गोष्ट. आपण बऱ्याचदा हे डाग घालवण्यासाठी अनेक उपाय करून पाहतो. बऱ्याचदा आपल्याकडनं तेच कापड वारंवार धुतलं देखील जातं. पण आज आम्ही तुम्हाला या डागांवर तुम्ही घरगुती कसे उपाय करू शकता हे सांगणार आहोत. तर तुमच्या साडीवर काही तेलकट डाग लागले असतील तर ते काढण्यासाठी त्यावर टाल्कम पावडर चोळून साडी धुवावी. त्यामुळे हे डाग जाण्यास मदत होते. जर तुमच्या कपड्यांवर काही डाग लागलेत आणि ते कसलेत हे तुम्हाला माहीत नसेल त्यावर तुम्ही टूथपेस्ट लावून तो डाग धुवू शकता. त्यामुळे तो डाग लवकर निघण्यास मदत होऊ शकते. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी तुम्ही नेलपेंट रिमूव्हरचा देखील वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला डाग लागलेल्या ठिकाणी नेलपेंट रिमूव्हर म्हणजेच ॲसिटोनचा वापर करायचा आहे. बऱ्याचदा आपल्या कपड्यांवरती शाईचे डाग लागतात आणि ते काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. हेच शाईचे डाग काढण्यासाठी कपड्यावरती मीठ लावून तो कपडा घासावा. त्यानंतर तो कपडा पाण्याने धुवून घ्यावा. त्यामुळे शाईचे डाग झटपट निघू शकतात. जर तुमच्या कुठल्याही कपड्यांवरती डाग पडले असतील तर तुम्ही ते कापड रात्रभर दुधात भिजत ठेवा आणि सकाळी डिटर्जंटने स्वच्छ करा. हे डाग पटापट निघण्यास फायदा होईल. जर तुमच्या कपड्यांवरती कधी सायकल ऑइलचे डाग लागले असतील तर ते काढण्यासाठी तुम्ही निलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. जर तुमच्या कपड्यांवरती रक्ताचे डाग लागले असतील तर हे डाग काढण्यासाठी मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ते कापड भिजत ठेवा. कपड्यांवरती पडलेले पानाचे डाग काढणं देखील खूप कष्टाची गोष्ट आहे. असेच डाग जर तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही त्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. आपले कपडे अनेकदा लोखंडी कपाटात राहिल्यामुळे त्याला गंजाचे डाग लागतात. जर तुम्हाला हेच गंजाचे डाग काढायचे असतील तर लिंबू आणि दह्याचं एकत्र मिश्रण करावं आणि हे मिश्रण त्या डागावर लावावं. डाग पटकन निघेल. ग्रीस आणि रंगाचे डाग काढण्यासाठी तुम्ही टर्पेंटाईनचा वापर करू शकता. तुमच्या कपड्यांवरही डाग लागले असतील तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अशा प्रकारे तुम्ही झटपट डाग नक्की काढू शकता.